ഈ കാളിയായി ധനധാന്യ ദേവി ജോഡത്തെ മനാചേ നാതേ അംചീ ബാതേ അംചീ മാണസ मंडळी आमची माती आमची माणसं मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी ही जी झाड तुम्ही बघताय हे मोठा वृक्ष, तर हिला आमच्या इथे शेलवट म्हणतात. तर खूप मोठं झाड होत आहे ते, पण मोठाच वृक्ष आहे. ही त्याची पानं आहेत, अशा पद्धतीने ही पानं आहेत. हिचा उपयोग म्हणजे उन्हाळ्यात किंवा वारंवार जर तोंड येत असेल, काही काही जणांना सारख्या तक्रारी असते तोंड आल्यावर, तर तोंड आल्यावर ही ह्याचा पानं अशी जी आहेत का, तर ही पानं अशी चावून 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 खाऊन टाकायची. तर चार दिवस जर तुम्ही हे करताय तर तुमचं तोंड आल्याला पूर्ण नीट होऊन जाईल, आणि हे उष्णता शरीरातली एक कमी करतं. बघा, हे एक फायदेशीर झाड आहे. तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला हे झाड असेल, ही पानं नीट बघून घ्या तुम्ही. अशा प्रकारचा बुंदा आहे, जी साल वगैरे ही अशा प्रकारची पानं आहे त्याची. मोठं झाड होते. तर तुमच्या इकडे कुठं असेल किंवा हे असं, तर ही कोवळ्या कोवळी पानं आहेत. ही कोवळी पानं जरी तुम्ही चावून चावून खाल्ली तरी सुद्धा तुम्हाला खूपच ह्याच्यात फायदा होणार. तुमचं तोंड येण्याच्या तक्रारी, तुमची उष्णता कमी होणार ह्याने. तर अशी वृक्ष पाहिजे जर असली आजूबाजूला तर तोडू नका, आणि त्याचा तुम्ही औषध म्हणून उपयोग करू शकता. धन्यवाद.